हॅलो रुमी पिवी थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. फार्मसी ऑफिसरसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, पुस्तकं आहे, ॲक्च्युली तीन पुस्तकं आहेत आपले फार्मसी ऑफिसरच्या महत्त्वाच्या एम सी क्यूचे, तर वन बाय वन तुम्हाला मी त्याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू देईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकाचा डिटेलमध्ये तुमच्याशी मी रिव्ह्यू शेअर करणार आहे. खास महाराष्ट्रासाठी हे गेल्या वर्षी पुस्तक मी लॉन्च केलं होतं, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या त्याचबरोबर तुमच्या आरोग्य विभागाच्या जेवढ्याही एक्झाम असतील त्याचसोबत बाकीच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील, टॉपिक वाईज एम सी क्यू असतील, महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट असतील, महत्त्वाच्या सिलॅबस कॉपी असतील, पुस्तकाची लिस्ट असेल, जेही तुमच्या मनामधले प्रॉब्लेम असतील, जे मला महत्त्वाचे वाटले त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आतापर्यंत मार्केटमध्ये जेवढ्याही प्रश्नपत्रिका महाराष्ट्रामध्ये झालेल्या फार्मसी ऑफिसरच्या म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पोस्टविषयी तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मी टिल 2021 याच्यामध्ये अपडेट केलेल्या आहेत. याच्यापेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत. जेवढेही प्रश्नपत्रिका पॉसिबल माझ्याने होतो तेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या, महाराष्ट्र असेल, बाकीचे स्टेट असतील, महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट, सगळ्या गोष्टी ए टू झेड याच्यामध्ये मी कवर केलेल्या आहेत. अशा प्रकारचं पुस्तक आहे, नाव आहे फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी जुन्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्नसंचा. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आता डिटेलमध्ये आपण या पुस्तकाचा रिव्ह्यू बघूयात की त्याच्यामध्ये कशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा प्रकारचं पुस्तक आहे, इथं तुम्ही बघू शकता. पुस्तकाचं नाव आहे बघा, औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर जुन्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्नसंच. थोडक्यामध्ये इथं हायलाईट दिले आहेत मी की याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका भेटतील. तर 28 फेब्रुवारी 24 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर 2021 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने ज्या एक्झाम आपल्या घेतल्या होत्या तर त्याच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत मी. त्याच्यानंतर एम पी एस सीने घेतलेली प्रश्नपत्रिका, कारण मागं एम पी एस सी ऑफिसरच्या तुमच्या जागा निघल्या होत्या, त्या ॲड केलेल्या आहेत. बाकी डी एम ई आरची जी 2015 प्रश्नपत्रिका होत्या 2015 तर त्याच्यामध्ये त्यासुद्धा इथं ॲड केलेल्या आहेत मी. तर अशा प्रकारचं पूर्ण एकंदरीत हे पुस्तक असणार आहे. याच्यामध्ये जवळपास 6,500 ते 7,000 जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला भेटतील. जवळपास 49 प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये आहेत. तर चालू करूयात आपण डिटेलमध्ये रिव्ह्यू. इथून तुम्ही बघू शकता पुस्तकाचा इथे इंडेक्स तुम्हाला बघायला भेटेल पहिल्या पेजवरती आल्यानंतर, ज्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. पहिल्यांदा मी सिलॅबस दिलेला आहे, वेगवेगळ्या परीक्षेचा सिलॅबस आहे त्याच्यामध्ये बघू शकता. एम पी एस सी फार्मसी एक्झामचा सिलॅबस दिला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची ही एक्झाम आहे सी जी एच एस त्याचासुद्धा एक्झाम दिलेला आहे मी. त्याच्यानंतर बाकीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आर आर बीची एक्झाम आहे, तुमची सार्वजनिक आरोग्य विभाग त्याची सिलॅबस कॉपी दिली, डी डी एच एसची एक्झाम आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फार्मासिस्टचे महत्त्वाचे जे पुस्तक आहे त्याची एक बुक लिस्ट अवेलेबल करून दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे स्टेट लेवल फार्मासिस्ट एक्झाम्स. महाराष्ट्रामधल्या ज्या एक्झाम्स आहेत आपल्या स्टेटनुसार याच्यामध्ये सेपरेट केलेले आहेत मी. तर पहिल्यांदा महाराष्ट्राचं स्टेट घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये बघा आपल्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत. तर डी डी एच एसमध्ये तुमची सार्वजनिक आरोग्याच्या एक्झाम ज्या 2021 झाल्या होत्या ही भरती कॅन्सल झालेली आहे. तर त्याच्या आतापर्यंत सगळ्या झालेल्या प्रश्नपत्रिका 2021 याच्यामध्ये मी अपडेट केलेल्या आहेत. तर त्या एक्झाम, त्या तीन एक्झाम 2021 याच्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूरचे 2018 प्रश्नपत्रिका आहे, सातारा 2017 आहे, त्याच्यानंतर अहमदनगर 2015 प्रश्नपत्रिका आहे. असं जर आपण आरोग्य विभागाचं म्हणजे डी डी एच एस फार्मसी ऑफिसरच्या एक्झामचा विचार केला तर याच्यामध्ये जवळपास तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्नपत्रिका बघू शकता. ह्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका आहेत. याच्यापेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. जेवढ्याही प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत अवेलेबल होत्या तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी या पुस्तकात टाकलेल्या आहे. नेक्स्ट सेक्शन केलेला आहे जिल्हा परिषदचा. आता जी आपली भरती चालू आहे जिल्हा परिषदची तर त्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मी अपडेट केल्या आहेत बघा. तर प्रश्नपत्रिका आहेत नांदेड 2014, सांगली 2014, उस्मानाबाद 2014, बीड 2014, त्याच्यानंतर अमरावती 2015, नांदेड 2015, जालना 2015, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 2015, परभणी 2015, सोलापूर 2015. तर जिल्हा परिषदचे एकूण बघूयात आपण. जिल्हा परिषदच्या 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील आणि आरोग्य विभागाच्या सांगितल्याप्रमाणे ह्या 6 अशा महाराष्ट्राच्या टोटल 16 प्रश्नपत्रिका आहे जे की या पुस्तकात मी कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या बाकीच्या प्रश्नपत्रिका आहेत, तामिळनाडूची 19 आहे, मध्य प्रदेशची 2017 आहे, छत्तीसगडची आहे, त्रिपुरा, राजस्थान, केरळाच्या 2 प्रश्नपत्रिका आहेत, सिक्कीम, त्यासोबत एम पी एस सी जी औषध निर्माण अधिकारीची एक्झाम झाली होती 2012 तीसुद्धा याच्यामध्ये अपडेट केलेली आहे.
तर असा स्टेट वाईज सेक्शन होता पूर्ण आरोग्य विभागाच्या आणि जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये एक्झाम कवर केली आहेत मी. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आपल्या फार्मसी ऑफिसरच्या वेगवेगळ्या एक्झाम होत असतात, तुम्हाला माहीत असेल या सी जी चेटच्या, तर त्यासुद्धा इथं सी जी चेटच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम कवर केलेल्या आहेत 2018 पर्यंतच्या. ई एस आय सीची सुद्धा एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, त्याच्यासुद्धा एक्झाम कवर केली आहेत 2016, 2019, 2012. त्याच्यानंतर डी एस 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 बी ही दिल्लीची एक दिल्ली स्टेटची एक्झाम आहे जी की दिल्लीमध्ये होते डी एस 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 बी नावाने, त्याची 15 प्रश्नपत्रिका आहे. आर आर बी फार्मसी सेंट्रल लेवलच्या आर आर बीच्या एक्झाम्स आहेत रेल्वेच्या, तर त्याची 2019 प्रश्नपत्रिका, इसरोच्या 2 आतापर्यंत झालेल्या एक्झाम आहेत त्यांच्या एक प्रश्नपत्रिका, आणि ओ एन जी सी मुंबई त्याची प्रश्नपत्रिका. आतापर्यंत एवढ्या प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज जे महत्त्वाचे एम सी क्यू आहेत तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तर ते सुद्धा याच्यामध्ये कवर केले आहेत मी. ह्युमन अनॅटॉमी, फार्मास्युटिक्स, फार्मेकॉलॉजी, फार्मेकोग्नोसी, बायोकेमिस्ट्री, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स, याचं नाव आता सिलेबस कॉपीमध्ये अपडेट झालेलं आहे, लॉ आणि इथिक्स. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी, ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट, तर हे एवढे टॉपिक महत्त्वाचे आहेत आपल्या एक्झामसाठी. त्याच्या टॉपिक वाईज एम सी क्यू याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रॅक्टिस सेटचा विचार केला तर जवळपास 20 प्रॅक्टिस सेट तुम्हाला याच्यामध्ये मी अवेलेबल करून दिलेत, आणि शेवटी 2015 डी एम ए आर फार्मसीची प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. तर बघा, इथून सिलेबस कॉपी तुम्ही बघू शकता. अशा प्रकारच्या ज्याही ऑफिशियल वेबसाईटवरून सिलेबस कॉपी घेतले होते मी, त्या इथे याच्यामध्ये अपडेट केले आहेत मी. ही आहे एम पी सी ची, ही आय सी चे चची, त्याच्यानंतर नदन कोल फील्ड ऑफ इंडिया आर आर बी, आणि हे सार्वजनिक आरोग्य जिल्हा परिषदेची प्रश्नपत्रिका, तेव्हा अपडेट झालेली नव्हती सिलेबस कॉपी, त्याच्यामुळे याच्यामध्ये मला अपडेट करता आली नाही. तुम्हाला जर भेटत नसेल तर ती टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून देईल. त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो की अभ्यास करत असताना कुठले पुस्तकं यूज केली पाहिजे, त्यासाठी डेडिकेटेड एका पेजवरती मी महत्त्वाचे पुस्तकं इथं तुम्हाला दिली आहेत. पुस्तकं देत असताना मी पहिल्यांदा तुम्हाला रेफरन्स डिप्लोमा दिलेला आहे, नंतर स्टँडर्ड पुस्तकं दिलेली आहेत. तर आपल्याला डिप्लोमाच वाचायचा आहे, सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुम्हाला सांगतो आहे, आपल्याला सायंटिस्ट व्हायचं नाही, आपल्याला फार्मसी ऑफिसर व्हायचं आहे. त्याच्यामुळं जास्त डिटेल न जाता महत्त्वाचे बेसिक पुस्तकं वारंवार आपण वाचली पाहिजेत, त्याचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. तर एक सिलेबस कॉपी तुमच्याशी बुकलिस्ट तुमच्याशी शेअर करतो मी. फार्मेकॉलॉजीचे पुस्तक वाचत असताना आपल्याला फार्मेकॉलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी डिप्लोमा सेकंड इयरचं पुस्तक घ्यायचं आहे, यादव सरन लेखक आहेत, ए व्ही यादव, निराली पब्लिकेशन आहे. डिटेलमध्ये वाचायची इच्छा असेल, वेळ असेल तर के डी त्रिपाठी वाचू शकता. फार्मेकॉलॉजीचं क्लासिफिकेशनसाठी के डी त्रिपाठी सरांचंच पुस्तक आहे, सगळ्यांना माहीत असेल. फार्मास्युटिकसाठी आर एम मेहताचे पार्ट 1 आणि पार्ट 2. बायोकेमिस्ट्रीचं डिप्लोमाचंच पुस्तक आहे, चौधरी, कुलकर्णी आणि गोखले, निराली पब्लिकेशन. हॉस्पिटल अँड हेल्थ क्लिनिकल फार्मसीसाठी डॉक्टर ए व्ही यादव आणि बी सी सरांचं पुस्तक आहे, इथं नाव दिलं तुम्हाला मी घेऊ शकता. हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीसाठी बी सी सरांचं यादव सरांचंच पुस्तक आहे. ह्युमन अनॅटॉमीसाठी बी सी सर यादव सरांचंच पुस्तक आहे. फार्मेकोग्नोसीसाठी गोखले, पुरोहित, कोकाटे, जे के पी म्हणतो आपण डिप्लोमा फर्स्ट इयरचं पुस्तक घ्या. फार्मेकोग्नोसीसाठी स्टँडर्ड पुस्तक वाचायचं असेल तर मोठं आहे, त्याची गरज नाही. ज्युरिसप्रुडन्स म्हणजे फार्मसी, लॉ आणि इथिक्स या सब्जेक्टचं नाव आता चेंज झालं आहे, त्याच्यासाठी बी एस कुचकर सरांचं पुस्तक घेऊ शकता. त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंटसाठी आर मेहताचं पुस्तक आहे. जनरल स्टडीसाठी लुसेंटचे पुस्तकं घ्या, तात्याचा ठोकळा वाचू शकता. इंग्लिश मराठी ग्रामासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, ते वाचू शकता. मॅथ रिजनिंगसाठी कुठलेही बेसिक 10वी 12वी लेवलचे पुस्तकं मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही ते करू शकता किंवा बेस्ट वे यूट्यूब चॅनल बघू शकता. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरसाठी आपले महत्त्वाचे 3 पुस्तकं आहेत, मी तुम्हाला आत्ता सांगितले व्हिडिओमध्ये, ते तुम्ही परचेस करू शकता. तर अशा प्रकारची महत्त्वाची बुकलिस्ट होती. त्याच्यानंतर स्टेट वाईज इथं प्रश्नपत्रिका चालू झाल्या तुमच्या. पहिली जिल्हा परिषद इथं सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रश्नपत्रिका आहे 2021, त्याचे तुम्हाला अशा प्रकारचे मी प्रश्न इथं दिलेले आहेत आणि खाली त्यांना लगेच त्याचं ॲन्सर बघायला भेटेल. पाठीमागं ॲन्सर यासाठी टाकलेले नाहीत कारण बऱ्याच वेळेस प्रश्न इकडे बघत असते, पाठीमागे वेळ भरपूर जातो आपला आणि त्याचबरोबर ॲन्सरसुद्धा चुकण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारचं पूर्ण पुस्तक असणार आहे, वर एम सी क्यू आणि खाली लगेच तुम्हाला त्याचे ॲन्सर दिलेले आहेत. तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका टोटल आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभाग चालू होता, स्टेट वाईज झाल्यानंतर पूर्ण टॉपिक वाईज तुम्हाला याच्यामध्ये प्रश्नपत्रिका मी ॲड करून दिलेली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिका अशा पूर्ण गोष्टी याच्यामध्ये कवर केल्या. नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम चालू होतात, त्याच्यानंतर टॉपिक वाईज दिलेत मी. टॉपिक वाईज अशा प्रकारचे एम सी क्यू आहेत. ते एम सी क्यू झाल्यानंतर तुम्हाला मी शेवटला इथे प्रॅक्टिस सेट अवेलेबल करून दिले. अशा प्रकारचे प्रॅक्टिस सेट आहेत, एका प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला 50 प्रश्न बघायला भेटतील. असे तुम्हाला जवळपास 20 प्रॅक्टिस सेट मी इथं अवेलेबल करून दिले. आणि शेवटी आल्यानंतर
तुम्हाला इथे डीएमआर ची प्रश्नपत्रिका भेटेल। ही फार्मसी ऑफिसर 2015 ची डीएमआर ची परीक्षा ची प्रश्नपत्रिका आहे, जी तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेली आहे आणि त्याचे आंसर की इथे पाठीमागे टाकलेले आहे। बाकी वेगवेगळ्या एग्जामचे एवढे वेगवेगळे पुस्तक आहेत माझे, हे आपले तुम्ही इथे यूज करू शकता। फार्मसी ऑफिसर हे पुस्तक डिस्कस करतो, जी पॅट आहे, ड्रग इन्स्पेक्टर आहे, एक्झिट एक्झाम्स आहेत, काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत। इथे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही दिसत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता। तर अशा प्रकारचं पूर्ण एकंदरीत हे पुस्तक आहे, येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला हे यूजफुल ठरेल। आतापर्यंत झालेल्या सगळ्या जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम, महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट, त्याचबरोबर टॉपिक वाईज MCQ, अशा प्रकारचे 6,500 ते 7,000 MCQ तुम्हाला या पुस्तकामध्ये इथं अवेलेबल होतील। अशा प्रकारचं पुस्तक आहे, हे तुम्हाला ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे। ऑफलाईन शॉपमध्ये घ्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरला माझ्या ऑफिसमधून परचेस करू शकता, कुठल्याही बुकस्टॉरवर तुम्हाला भेटेल। पुण्यामध्ये पुस्तक अवेलेबल करून देतो आहे आणि कोल्हापूरला सुद्धा पुस्तक अवेलेबल करून देतो आहे। काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिसत असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती इथं मेसेज करू शकता। अशा प्रकारे पुस्तकाचा एकूण पूर्ण कंटेंट आहे। आय होप तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील। आता बाकीचे जे दोन महत्त्वाचे पुस्तक आहेत माझे, त्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इथं तुमच्याशी डिटेलमध्ये रिव्ह्यू करेल आणि कम्पेअर करून सांगेल की या पुस्तकापेक्षा त्या पुस्तकामध्ये कशा प्रकारचा कंटेंट आहे, काय दोन्ही पुस्तकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत। सध्या तुम्ही महाराष्ट्रासाठी किंवा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेसाठी हे बुक परचेस करू शकता, जसा वेळ भेटेल तसं बाकीचे पुस्तक घेऊ शकता। बाकी वेगळे पुस्तक घेण्यासाठी किंवा 2-3 पुस्तकं घेऊन पैसे वाया घालण्यापेक्षा सध्या हे पुस्तक घ्या। बाकी गरज पडली तर मी तुम्हाला सांगेलच की वेगळा कुठला कंटेंट आहे आणि त्याची किती तुम्हाला आवश्यकता आहे किंवा नाही। सध्या प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता, जेथून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल। 6,500 ते 7,000 MCQ आहेत आणि तेवढे एखादे प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा एखाद्या पुस्तक ॲनालिसिस करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी सफिशियंट आहे। मी असं सांगणार नाही की माझी 3 पुस्तक आहेत म्हणून 3 पुस्तके परचेस करा, सध्या एवढं पुस्तक सफिशियंट आहे। एवढं पुस्तक सॉल्व करून झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ भेटला, तुमच्याकडे वेळ असेल, तुमची इच्छा असेल सॉल्व करण्याची, तर तुम्ही ते नेक्स्ट पुस्तकं घेऊ शकता। बाकी हे पुस्तक सफिशियंट आहे जिल्हा परिषदसाठी, आरोग्य विभागासाठी 7,000 प्रश्न आहेत, तेवढे सफिशियंट आहेत पूर्ण एक्झामचं ॲनालिसिस करण्यासाठी। बाकी सगळ्या गोष्टी आहोत तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केला मी। बाकी काही तुमच्या अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवरती तुमचे प्रॉब्लेम प्रश्न विचारू शकता आणि पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी या यूट्यूब चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती मला जॉईन करू शकता। आरोग्य विभागाच्या एक्झाम्स असतील, जिल्हा परिषदच्या एक्झाम्स असतील, त्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो। प्राचार्य फक्त एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्सवर। काळजी घ्या आणि अभ्यास करा। जय हिंद, वंदे मातरम।